7 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? अरे फोन खाली करा सौरभ, काही गोष्टी घडतात देशामध्ये. आपण नोटीस सत्तर पर्यटन त्याची कमी झाली आणि सत्तर देशांचे विविध विषय त्यांनी दिलेली उठाव केला. त्याच्या काही गोष्टी घडल्या दुर्दैवाने त्याची प्रतिक्रिया भारतात त्या ठिकाणी प्रामुख्याने बांगलादेशाबरोबर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत. तिथं काही घडलं मला महाराष्ट्राची असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं मी खोलात जाऊ इच्छित आजच्या परिस्थितीमध्ये सवाच्या सगळ्यात सगळ्यामध्ये ते प्रकार आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे. आणि जे काही घडलं महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचं आज शांततेची गरज आहे. आणि ती शांतता भारताने करायची असेल सर्वात कमी राजधानी या सर्वात लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी द्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कामगिरी, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कागदी तिचं भाष्य करता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू शकतो. जो प्रकार सुरू आहे तो सुनियोजित असं वाटतं का तुम्हाला? बांगलादेशमधल्या प्रकारे इतर करायचं काही कारण नाही. त्यामुळे जे तुम्ही यामध्ये सहभागी होत असते माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टींच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं.